नमस्कार, मराठी वेब दुनियाच्या जरा हटके या सेगमेंटमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि पाणी पडताना आकाशातून आपण तर सर्वांनीच बघितलं असेल, पण जेव्हा आकाशातून वटवाघुळांचे वर्षाव झाले तेव्हा काय झालं बघूया. कारण आकाशातून होत असलेल्या ज्या विचित्र वर्षाव यादीत आता वटवाघुळ देखील सामील झाले आहेत. आणि दुनियेतील मासोळ्यांनंतर ऑस्ट्रेलियाहून वटवाघुळांचे वर्षाव होत असल्याची बातमी आली आहे. किमान 2 वर्षापूर्वी अमेरिका, जपान आणि भारतात देखील आकाशातून मासोळ्या पडल्या होत्या. काही काळापूर्वीच थायलंडमध्ये आणि 2016 जून महिन्यात भारताच्या विजयवाडा येथील गोलमुंडे गावात देखील मासोळ्या आणि बेडकांचे वर्षाव झाले होते. तेव्हा वैज्ञानिकांनी भिण्यासारखे काही नाही असे सांगत स्पष्ट केले होते की असे जलस्थंभ किंवा बवंडरमुळे होत असेल. आणि जेव्हा वावटळ समुद्र पार करतं तेव्हा ते पाणी तुफानामध्ये परिवर्तित होऊन जातं आणि या दरम्यान चालणारे वारे मासोळ्या, बेडकं, कासव, खेडके आणि घारियाल सारखे जीव देखील आपल्यासोबत उडवून घेऊन जातात. आणि हे जीव वावटळाची गती कमी होईपर्यंत वाऱ्यातच राहतात. आणि वाऱ्याची गती कमी झाल्यावर हे जे आहे वावटळ असलेल्या ठिकाणी आणि त्या भोवतीच्या भागात पाण्यासोबत पडू लागतात. परंतु दक्षिणी ऑस्ट्रेलियात पाण्यासोबत जीव नाही तर आकाशातून वटवाघुळांचे वर्षाव होताना दिसले. हे मृत होते आणि येथे अधिक तापमानामुळे मानवांसह पशु पक्ष्यांचे हाल बेहाल झाले आहेत. तसेच तापमान वाढल्यामुळे शेकडो वटवाघुळांचे मृत्यू झाले असून ते रस्त्यावर पडू लागले. हे ऑस्ट्रेलियाथे आढळणाऱ्या फॉक्स प्रजातीचे असून राष्ट्रीय कायद्याअंतर्गत हे संरक्षित जीवांच्या प्रजातीत सूचीबद्ध आहेत. आणि अशात यांच्या अस्तित्वासाठी हा मोठा धक्काच म्हणावा लागेल.